प्रधान साहेबांनी आताच जुन्या पेन्शन योजनेचा प्रश्न या ठिकाणी मांडला. पहिल्यांदा तर मला या काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे वाल्या लोकांचं खूप मनापासून कौतुक करायचं आहे. त्यांना लाजच नाही वाटत कोणी प्रश्न निर्माण केला बाळासाहेब. हा प्रश्न त्यांनी निर्माण केला आहे. हा काही भाजपने तयार केलेला प्रश्न आहे का? या लोकांनी प्रश्न तयार केला आणि 2010 साली ही योजना त्यांनी लागू केली. त्याच्या आधी त्यांचं राज्य, त्याच्या नंतरही त्यांचं राज्य, त्यामुळे हे तोंडात शब्द काढत नाही जुनी पेन्शन योजनेचं. त्यामुळे हे जे आर काढून सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन नवीन पेन्शन योजना लागू करतात, जुन्या पेन्शन योजनेत बोलत नाही. आणि लगेच आपलं सरकार आलं की मात्र हे त्या ठिकाणी जणू काही भाजपनेच जुनी पेन्शन योजना बंद केली आहे, महाराष्ट्र आता भाजपनेच नवीन पेन्शन योजना लागू केली आहे, अशा प्रकारे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून या संदर्भातला प्रश्न जेव्हा आला त्यावेळी मी अतिशय प्रांजळपणे सांगितलं की हा निर्णय तडकाफडकी घेता येण्यासारखा नाही. आपल्याला शिक्षकांचे भविष्य बघायचं आहे, कामगारांचे भविष्य बघायचं आहे, कर्मचाऱ्यांचे बघायचं आहे, शेतकऱ्यांचे बघायचं आहे. आज साधारणपणे आम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन केलं त्यावेळी ही योजना जर आपण लागू केली तर 10 वर्षामध्ये आपला हा जो काही पेन्शन वगैरे हा जो खर्च आहे हा 2.5 लाख कोटीपर्यंत जाईल. आणि मग हा जर इतका वर गेला तर आपल्याला पगार देता येतील का? म्हणजे पेन्शन तर दूर पण पगार देता येतील का असा प्रश्न आमच्यासमोर त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि म्हणून मी सांगितलं की या संदर्भात विचारपूर्वक निर्णय करावा. पण त्याच वेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की काही राज्यांनी आता घोषणा केली की आम्ही जुनी पेन्शन योजना लागू करतो. घोषणा केलेल्या राज्यांमध्ये ती लागू होऊ शकली नाही. त्यांनी आता केंद्र सरकारला काय सांगितलं? आमचे कॉन्ट्रीब्युशनचे पैसे आम्हाला द्या. परवा काँग्रेसचे नेते मोन्टेक सिंग अहलुवालिया यांनी त्यांच्याच मुख्यमंत्र्यांना सुनावलं की तुम्ही जर असे कॉन्ट्रीब्युशनचे पैसे आता घ्या आणि त्या पैशातून आता पेन्शन घेऊन टाका, 10 वर्षानंतर नेमकं काय करायला सांगा, 10 वर्षानंतर तुम्ही पगार घेऊ शकला. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की विचार करत असताना राज्यकर्त्यांनी आजचा विचार नाही उद्याचाही विचार केला पाहिजे. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जुन्या पेन्शन योजनेचा लाभ असो की आश्वासित पदोन्नतीचा लाभ असो, गणांचा अर्थ सोडू आपण शकतो. दानत आपल्यामध्येच आहे आणि मार्ग काढण्याची ताकदही आपल्याच मध्ये आहे.